आज दिवसभरात बघणार आहोत आता महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात, अर्थातच पाहूयात सुपर फास्ट 50. मनोज दरंगे पाटलांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. यापुढचं मराठा आंदोलन शांततेतच होणार, पण ते सरकारला पेलावणार नाही, दरंगे पाटलांचा सरकारला इशारा. तहसीलदारांकडून दरंगेंना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू, दरंगेंचं तहसीलदारांना उत्तर. महाराष्ट्रातल्या तब्बल 3400 गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी, मनोज दरंगे पाटलांची माहिती. आरक्षण द्या आणि मगच गावात या, नेत्यांसाठी गावागावात बॅनर. मराठा आरक्षण मिळेपर्यंत बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन अजित पवारांना करू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार. धाराशिव जिल्ह्यातील 150 पेक्षाही जास्त गावात आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींना बंदी, गावच्या प्रवेशद्वारावर प्रवेशबंदीचे बॅनर. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील 6 तर बारामती तालुक्यातील 3 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, गावागावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी असल्याचे फलक. पुणे जिल्ह्यात मराठा आरक्षणाचं लोण पसरलं, दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांचा राजीनामा, मनोज दरंगे पाटलांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा. धाराशिव तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायत सदस्य कालिदास गायकवाड यांचा राजीनामा, आरक्षणाबाबत सरकार दिशाभूल करत असल्यानं शासनाच्या भूमिकेला कंटाळून राजीनामा देत असल्याचं नमूद. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरही बहिष्कार, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 8 जणांकडून अर्ज माघारी घेत पोटनिवडणुकीवर बहिष्कार. पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी, आरक्षण मिळेपर्यंत आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुण्याच्या मावळ तालुक्यातील कातवी गावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी, ग्रामस्थांकडून मावळ तहसीलदार आणि तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये निवेदन. धाराशिव शहरात मराठा बांधवांचं साखळी उपोषण सुरू, गरजवंत मराठ्यांचा लढा असा नारा देत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी. दरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ परभणीच्या गंगाखेडमध्ये कॅन्डल रॅली, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधवांचा सहभाग. दरंगे पाटलांच्या समर्थनात वाशिममध्ये कॅन्डल मार्च, आरक्षण मिळेपर्यंत रिसोड तालुक्यातील शेलगाव राजुरे आणि मोठेगाव या 2 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. आणि मराठा आरक्षणासाठी रोहित पवारांचं आज पुण्यामध्ये अन्नत्याग आंदोलन, दरंगे पाटलांच्या समर्थनार्थ रोहित पवार एक दिवस अन्नत्याग करणार. राज्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ, किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर 55 ते 60 रुपये किलो, दिवाळीपर्यंत तेजी कायम राहण्याची शक्यता. तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याला अवघा 4000 रुपये दर, इतर बाजारपेठेच्या तुलनेत कांद्याला कमी भाव मिळाल्यानं शेतकरी नाराज. नंदुरबारमध्ये कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी, कमी दरामुळे शेतकऱ्यांची विक्रीकडे पाठ, हमी भावाप्रमाणे तरी कापूस खरेदी करावी शेतकऱ्यांची अपेक्षा. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता, 15 नोव्हेंबरच्या पुढे थंडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता, विद्यापीठाकडून निवडणुकीसाठी नव्यानं मतदार नोंदणी, राजकीय दबावापोटी विद्यापीठाचा निर्णय, याचिकाकर्त्यांचा आरोप. मुंबई पुणे महामार्गावर आज विशेष ब्लॉक, दुपारी 12 ते 1 या कालावधीमध्ये हा ब्लॉक घेतला जाईल, मुंबईकडे जाणारी वाहतूक 1 तासासाठी बंद असणार. मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान 6व्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत ब्लॉक, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय. पाणबुड्यांच्या सहाय्यानं नाशिकमध्ये गिरणा नदीतील अंमली पदार्थांचा शोध अद्यापही सुरू, ललित पाटील आणि भूषण पाटीलची आता एकत्र चौकशी होणार, मुंबई पोलीस लवकरच भूषण पाटीलचाही ताबा घेणार. तर ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणी नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक, ललितनं ड्रग्जच्या पैशातून 8 किलो सोनं खरेदी केल्याचं उघड. आणि या ललित पाटील प्रकरणामध्ये नाशिकच्या माजी महापौरांच्या ड्रायव्हरचीही चौकशी होणार, ड्रायव्हरच्या सांगण्यावरून ललित पाटीलनं जुनी गाडी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजमध्ये लावल्याची पोलिसांची माहिती. ललित पाटील प्रकरणी चौकशी समितीला आठवड्याची मुदतवाढ, काही कागदपत्रांची चौकशी करत असल्याची सूत्रांची माहिती, समिती लवकरच अहवाल शासनाला सादर करणार. सुप्रिया सुळेंकडून चांदणी चौकातून एनडीएकडे जाताना रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो ट्विट, सुळेंच्या ट्विट नंतर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी खड्डा बुजवला. वरळी आणि नायगावमध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू, मात्र करीरोड इथल्या नामजोशी मार्गावरील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम संथ गतीनं, त्यामुळे ग्रामस्थांची नाराजी. डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये उंदरांचा सुळसुळाट,
सी2 कोच मध्ये चक्क ट्यूबलाइट मध्येच उंदरांचा वावर, रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार समोर। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर ट्रेनची होणारी लटकंती थांबणार, घाटात तीव्र उतार असल्यानं ट्रेनला तीन ठिकाणी थांबा, मात्र वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड सेन्सिंग डिव्हाइस लावण्याचा हा निर्णय। मीरा भाईंदर महापालिकेकडून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी 57 पर्यावरण पूरक ई बस खरेदी, 4 मिडी बस परिवहन ताफ्यामध्ये दाखल। मुंबईमध्ये बांधकाम क्षेत्राला आता चांगला वेग, नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रीमध्ये मुंबईत तब्बल 4594 मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पार। आणि मुंबईमध्ये वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसी कडून मार्गदर्शक तत्व जाहीर, काटेकोरपणे पालन करावं अन्यथा कठोर कारवाई करणार पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांचे निर्देश। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळत नसल्याने अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ, कामाला गती देण्याची मागणी करून सुद्धा संबंधित ठेकेदारांचं मात्र दुर्लक्ष। तर नंदुरबार मध्ये जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात अभियंत्यांकडून भ्रष्टाचार, जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप, अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी, मात्र अद्याप कोणतीही कारवाई नाही। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील 26 पैकी 9 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा, 9 ग्रामपंचायती बिनविरोध, शंभुराज देसाई यांच्याकडे सत्ता। नंदुरबार जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 68 उमेदवार रिंगणात, तर 140 सदस्य पदासाठी 283 उमेदवार रिंगणात। पुण्याच्या भोर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 14 ग्रामपंचायती बिनविरोध, उर्वरित 13 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान। धुळ्यात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं, बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला द्यावा अन्यथा जमीन देणार नाही, शेतकऱ्यांच्या निवेदनातून भूमिका। वसई विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी आता मनसे रस्त्यावर, 27 ऑक्टोबरला वसई विरार महानगरपालिकेवर विक्रमी महामोर्चा काढणार शर्मिला ठाकरे, मोर्चाचं नेतृत्व करणार। जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या शिक्षकाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या मानद सचिवानं अन्यायकारक पद्धतीनं बदली केल्याचा शिक्षकाचा आरोप। वाशिमच्या कारंजामध्ये डीजेच्या आवाजानं दुकानाच्या काचा फुटल्या, दुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर, डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची स्थानिकांची मागणी। नागपूरच्या मोमिनपुरा परिसरातील अल करीम गेस्ट हाऊसमध्ये फायरिंग, गेस्ट हाऊस चालकाचा मृत्यू, गेस्ट हाऊस बनत असताना झालेल्या कराराचं उल्लंघन झाल्यानं हे हत्याकांड झाल्याची माहिती। वसईत कार आणि स्कूटीचा भीषण अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, गाड्यांचं मात्र मोठं नुकसान। सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून घरोघरी राष्ट्रवादी हा उपक्रम, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घरासमोर लावले अभियानाची जनजागृती करणारे स्टिकर्स। गडचिरोलीमध्ये मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांच्या कन्येचा नृत्यावर ठुमका, दुर्गादेवी विसर्जनाची मोठ्या जनसमुदायामध्ये रॅली संपन्न। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 28 तारखेला मध्यरात्री 1:05 चंद्रग्रहण सुरू होणार, तब्बल 30 वर्षांनी शरद पौर्णिमेच्या रात्री हे चंद्रग्रहण, चंद्रोदय संध्याकाळी 5:20। जळगावातील धरणगावात मोठ्या जल्लोषात श्री बालाजी रथोत्सव साजरा, महापूजा करत मान्यवरांच्या उपस्थितीत श्री बालाजी रथोत्सवाला शुभारंभ। धुळ्याच्या शिरपूरमध्ये प्रतितिरुपती श्री बालाजी संस्थानकडून रथयात्रा, रथयात्रेला 154 वर्षांची परंपरा, नवरात्रीचे 9 दिवस विविध प्रकारच्या वाहनांची मिरवणूक।